घरी जर पाहुणे येणार असतील आणि ते जर वेज खाणारे असतील तर आपण ही पटकी झट मटर पनीरची भाजी एकदम रेस्टॉरंटसारखी त्यापेक्षाही अधिक चविष्ट पटकी झट 20 मिनिटात होते, तुम्ही नक्की ट्राय करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 1/4 किलो पनीर घेतलेलं आहे. आता हे जे पनीर आहे ते आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे, कारण पनीर जर आपण जर 1-2 दिवसाचं करून ठेवलेलं असेल तर त्याचा वास येतो, त्यामुळे शक्यतो पनीर फ्रेश करायचं. आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे क्यूब बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि आता हे जे पनीर आहे ते मी याचे बारीक बारीक सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी ते सगळे करून घेतलेत. आता याला या एका कढईमध्ये मी 1/4 चमचा तूप टाकलं आणि हे जे पनीरचे तुकडे आहेत केलेले ते टाकायचे आणि सोनेरी रंगाचे 1 मिनिट भर लागतात हे परतायला. आणि 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा 1/4 चमचा तूप घालायचं आहे. आता आपण इथे मटर पनीर करतो आहे म्हटल्यावर 1 वाटी मी मटर घेतलेलं आहे आणि हाही मटर या तुपामध्ये आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आता मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि मीठ टाकून आपल्याला हा जो मटर आहे तो 1 मिनिटभर भाजायचा आहे, म्हणजे मटरसुद्धा पटकन भाजला जातो आणि पटकन आपली ही जी भाजी आहे ती सुद्धा होते, खायला टेस्टी लागते. आणि हा सुद्धा मटर मी भाजून घेतला आहे. मटर पनीर करतो आहे म्हटलं की पनीर मसाला आला. इथे मी जो लोकल मार्केटमध्ये सुहाणाचा पनीर मसाला असतो तोच वापरलेला आहे, कारण आपण पटकन बनवणार आहोत. 4 मोठे टेबलस्पून दही घेतलेलं होतं, त्यामध्ये हा जो मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचा आहे. मसाला आपल्याला हे मिक्स करून एका साईडला ठेवून द्यायचा आहे. आता मी इथे मिक्स चांगलं करून घेतले, 4 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, तिथे खडे गरम मसालेमध्ये लवंग, दालचिनी, काळी विलायची आणि छोटी विलायची घेतलेली आहे. आणि इथे स्पायसेस तुम्ही घ्यायचे तर त्यामध्येच दालचिनीचा तुकडासुद्धा घेतलेला होता. आता मिक्सर जारमध्ये कांदा, टोमॅटो आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे या पनीरच्या भाजीसाठी. आणि त्यामध्ये 7-8 काजूचे तुकडे आणि इथे जे खडे गरम मसाले घेतलेले होते ते टाकायचे. आणि आपल्याला यामध्येच 1/4 चमचा जिरं टाकायचं आणि हे 1 वाटण बनवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असे एकदम तुम्हाला आवश्यक वाटलंच तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे. एकदम रेस्टॉरंटसारखी आपल्याला एकदम स्मूथ सॉफ्ट जर ग्रेव्ही हवी असेल तर ही स्टेप तुम्ही नक्की करा. त्यामुळं जी ग्रेव्ही आहे जी पनीरची भाजी खायला एकदम स्मूथ अशी सॉफ्ट लागते. तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण एकात जर मोठे तुकडे असतील तर चाळणीमध्ये ही जी ग्रेव्ही आहे ती एकदम स्मूथ होते. आणि मी हे पूर्ण जे वाटण आहे ते चाळणीने चाळून घेतले, तुम्ही पाहू शकताय. आणि इथे मी 1-4 मोठे टेबलस्पून तेल घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला हे जे वाटण आहे ते भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी हळद टाकलेली आहे 1/2 चमचा, त्यामध्येच 1 चमचा लाल मिर्च, काश्मिरी मिरची पावडर आणि 1 चमचाभर आपला जो रेड चिली पावडर आहे ती टाकली. काश्मिरी लाल मिरची पावडर फक्त कलरसाठी वापर होतो, ती अजिबात तिखट नसते. आणि तुम्ही पाहू शकताय कलर खूप सुरेख आलेला आहे. आणि त्यामध्येच 1 चमचा भरून 1-1.5 चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले तळून घ्यायचे, कारण अद्रक लसूण टाकलेला आहे त्याचा कच्चापणासुद्धा त्याची जे सुवास आहे तो कमी झाला पाहिजे. आणि जर आपल्याला वाटलंच की हे जे मसाला आहे तो उडतो आहे म्हटल्यावर याला झाकण ठेवायचं, म्हणजे आपल्याला ते मस्त असं व्यवस्थित मसाला तळला जातो. आणि जे आपण दह्याचं मिश्रण केलेलं होतं तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण दहीसुद्धा चांगलं यामध्ये मिक्स झालं पाहिजे, कारण आपण जो सुहाणाचा मसाला आहे तो टाकलेला आहे तोसुद्धा या तेलामध्ये चांगला तळला जातो. आणि पुन्हा एकदा आपल्याला याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत 5-6 मिनिटं लागलेले आहेत हा मसाला तळायला. आणि तुम्ही पाहू शकताय कमी गॅसवर मी 5-6 मिनिटं चांगला असा हा तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजून घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू मस्त असा याला कलर आलेला आहे. आता यामध्येच आता आपण जे पनीर तळलेले क्यूब्स होते ते टाकायचे आणि त्यामध्येच आता जो वाटाणा घेतलेला भाजून घेत होता ना तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला ग्रेव्ही हवी की सुकी हवी
जर तुम्हाला वाटलं की थोडंसं अजून पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकताय. आणखी आपल्याला याला आणखी 5 मिनिटं कमी गॅसवर शिजवायचं आहे, त्यामुळे मी यामध्ये आता 1 ग्लास भरून पाणी टाकणार आहे. कारण इथे मी 5 ते 6 लोकांसाठी ही भाजी बनवणार होते, त्यामुळे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. जर तुम्हाला टिफिनसाठी द्यायचं असेल तर तुम्ही इथे 1/2 कप पाणी टाकायचं आणि 5 ते 6 मिनिट ही जी भाजी आहे ती एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये होते. आता इथे मी हे जे पनीरची भाजी बनवणार आहे ती मी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली होती 5 ते 6 लोकांसाठी, म्हणून 1 ग्लास पाणी वापरलेलं होतं. आणि पाणी टाकल्यानंतर मी याला 1 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर शिजवून घेणार आहे. कारण कसं होतं, यातले जे फ्लेवर्स आहेत ते या ग्रेव्हीमध्ये उतरले पाहिजेत. आणि इथे थोडीशी मी लावून खाण्यासारखी भाजी बनवलेली होती, आणखी ही शिजल्यानंतर घट्ट होते. आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर जर तुम्हाला टिफिनसाठी हवी असेल तर तुम्ही पाणी 1/2 कप टाकलं तरी चालेल. आणि ही जी भाजी आहे ती पनीरची भाजी मी 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहे, कारण सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये उतरले पाहिजेत. कमी गॅसवर 1-15 मिनिटं मी ही जी पनीरची भाजी आहे ती शिजवून घेतलेली होती, कारण सगळे मसाले एकजू झाले पाहिजेत. आणि जे पनीर आहे ते पण खायला एकदम सॉफ्ट वाटण्यासुद्धा परफेक्ट शिजला गेलं पाहिजे. सगळ्यांचा फ्लेवर एकजू होतो. आणि जर तुम्ही टिफिनसाठी बनवत असाल तर 1-5 मिनिटं कमी गॅसवर झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे योग्य परफेक्ट होतं. आणि मी ही भाजी एकदम मस्त अशी आपली पाहुण्यांसाठी झटपटकी झट मटर पनीरची भाजी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. जे पाहुणे आलेत त्यांनासुद्धा नक्की आवडेल. आणि तुम्ही जर ही भाजी तुम्ही नान, रुमाली रोटी, चपाती कशासोबतसुद्धा खायला खूप अप्रतिम लागते. जिरा राईससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकताय. आणि ही पनीरची भाजी थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी थिक होते, त्यामुळं कन्सिस्टन्सी हवी आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांसोबत शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.